नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। उल्हासनगर महापालिका सभागृहात महापौर सौ आशा इदनानी यांना महिलांनी बेदम चोपले। महापौर पदाचा राजीनामा न देणे महागात पडले। महापौर समर्थक सुनील गंगवानी यांना सुद्धा महापालिका प्रवेशद्वाराजवळ मारहाण। बदलापूरमध्ये झालेल्या रस्त्यांची दुरावस्था पाहता शैलेश वडनेरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविले। वाढदिवसाच्या निमित्ताने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं, तर त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर प्रत्येक नगरसेवकाने, प्रत्येक समाजसेवकाने हा उपक्रम करण्यासारखा आहे। आपल्या वाढदिवसानिमित्ताने जर समाजाची आपण सेवा केली तर खऱ्या अर्थाने समाजाचं एक ऋण फेडलं असं म्हणता येईल। आणि प्रत्येक जणू काही आपण होडीमेज असेल असं वाटतं। अतिशय प्रत्येक पावलोपावली खड्डे आहेत, पावलोपावली आपल्याला त्रास होतो आहे। म्हणजे कोणी मुलं पडत आहेत, कुणाचा ॲक्सिडेंट होत आहेत, अतिशय भयानक अवस्था आहे। आणि जवळजवळ सगळ्याच ठिकाणी बदलते प्रत्येक रस्ते असे जवळजवळ आहेत। खरं तर नक्की विचार केला पाहिजे प्रत्येकाने। हे कसं आहे, प्रत्येक नगरसेवकाने ह्याचा विचार करायला पाहिजे की हा नगरसेवक नसताना जर का हे करतो आहे, वाढदिवसानिमित्त का होईना पण ते खड्डे बुजवतो आहे, म्हणजे नागरिकांचा त्रास वाचवतो आहे। लक्षात घ्या, आज आम्ही 4-4.5 लाखाच्या गाड्या घेतो आहे आणि आमच्या कमरेचे नको ते हाल होत आहेत। हे सरकारला पण कळत नाही आहे आणि इकडे इथल्या स्थानिक काय संस्था म्हणतो आपण, म्युन्सिपाल्टी, त्यालाही कळत नाही आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या वरपर्यंत पोचायला पाहिजेत। आणि जर का नाही पोचलं तर माझ्यासारखा सगळं सोडून दिलेला माणूस आहे, हा मरण उपोषणाला पण केव्हाही बसेल। शैलेशदादांनी खड्डे बुजवण्याचं काम केलं आहे, त्याच्याबद्दल माझ्याबद्दल माझ्याकडून त्याच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा। आमच्या सायलीजनी सगळं छान काम केलं, सगळ्यांसाठी चांगलं सगळं व्यवस्थित सारखं। म्हणजे खड्डे गाडी वगैरे आमच्या खूप गरीब होते, गाड्या वगैरे असं पाठ खराब होत होते, त्याच्यामध्ये आम्हाला त्रास होत होता। थोडं तंदुरुस्त वाटतं, म्हणजे एकदम चांगलं वाटतं, असं वाटतं की आपण आपण हवाई जात चालतो हवाई जात। एक आगळा वेगळा एक कार्यक्रम घेतला आहे वाढदिवसानिमित्त खड्डे बुजवण्याचं। आता खड्डे गाडे नंतर काल एक आंबातनं घटना घडली, बदलापूरला सगळे रस्ते हेच आहेत खराब होते। 6 महिन्यापासून जे पावसाळ्यापासून आहेत समजा कमरेचे, आम्हाला आमच्या जर काही वयस्कर माणसांना कमरेचे त्रास असतात, स्पॉन्डिलिसिस असतात, अशा लोकांना मग ते उलट बरं पडतं। आता रिक्षाचे इसके चालत नाही, चालू शकत नाही, रस्त्याने चालून जाऊ शकत नाही, सगळेच प्रॉब्लेम असतात ना। काय बरं आहे, चांगलं आहे, असंच व्हायला पाहिजे। रस्त्यामुळे खूप नुकसानी होतं आहे, मुलांना हाल होतात, मुलांचे शाळेत जायला त्रास होतो। बरं आहे, असंच काय कामं केली तर तेवढंच बरं होतं ना लोकांना पण। खड्डे बुजवले आता वडने साहेबांनी जरा होतकुरी आहेत आणि त्यांना एक आपण प्राधान्य देऊ आणि त्यांना यापुढे जाम मोठे नेते होणार ते पुढे। चांगलं काम केलं, योग्य काम केलं, बस खूप दिवसापासून खड्डे होते, चांगलं काम केलं। आमच्यासमोर पण खूप ऐसकेण वगैरे व्हायचे, पण आता समजा हे वर्षानुवर्ष असं चालत राहावं, शक्यतो असं खड्ड्यांचे प्रॉब्लेम होऊ नयेत माणसांना आले। आता हे काय वर्षानुवर्ष असंच चालू आहे, हे काय 4 दिवसाचे प्रॉब्लेम्स आणि असं काय प्रॉब्लेम नाहीच आहे। सगळ्या एरियामध्ये हेच प्रॉब्लेम सेम फेस करता करतायत लोक। पण आज शुभारंभ झाला आहे, ते अति आनंद आहे आम्हाला,
सगळ्या बदलापूरवासियांना। खड्डा पूजन हे काम चल रहा है, उसके लिए हम लोग सब खुश है। मुळामध्ये वाढदिवस साजरा करायचा या थोडंसं मी विरोधात असतो, आणि मी आतापर्यंत कधी वाढदिवस माझा साजरा केला नाही, आणि इतरांनी तो तसा साजरा न करता काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावेत त्या निमित्ताने असं मला नेहमी वाटतं। याही वर्षी मी साजरा करणार नव्हतो, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह होता की त्यांनी शहरामध्ये बॅनर लावलेत, अर्थात मी त्यांना म्हणतो की बॅनर्स वगैरे लावू नका, कारण आपल्या शहरात बऱ्याच समस्या आहेत आणि त्या समस्यांच्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत। केवळ बॅनर लावून काही होणार नाही, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, बॅनर लावले जातात आणि मुळामध्ये त्यांच्या उत्साहाप्रमाणे आपलं थोडंसं काही वेळेला त्याच्या उत्साहाला झुकतं माप द्यावं लागतं। तर विचार केला की आपण वाढदिवस आता ह्यासाठी बॅनर लागलेत आणि अनेक लोक विचारतात व काय वाढदिवसानिमित्त काय होणार, तर आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं चर्चा केली आणि त्यावेळेला त्यांच्यातनं असं एक थोडासा विषय आला पुढे की दादा आपण वाढदिवसानिमित्त शहरात पडलेले खड्डे बुजूया। तेवढं नक्कीच काहीच हरकत नाही, अर्थात त्यात माझा काही वाटा नव्हता, सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सर्व तयारी केलेली आहे। त्या खड्ड्यांची समस्या आता दरवर्षी आपल्या पाहायला मिळते, परंतु यावर्षी मुळात पाऊस जास्त पडला। आता मी बऱ्याचदा ऐकतो खड्ड्यांच्या विषयावर चर्चा होती तेव्हा बरेचसे लोक सांगतात की आपला कोकण भाग असल्यामुळे उंच सकल असतो, पाणी साठतं, खड्डे पडतात, सर्वच मान्य आहे, सुमार दर्जाचे रस्ते केले जातात हेही कारणं असतात, परंतु आता मी त्या कारणांच्या शिरता मी माझ्या वाढदिवसानिमित्त अधिक कुठल्या वादात न पडता मला शक्य असेल तेवढी मी माझी एक ताकद लावतो आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या बळामुळे मी एक खड्डे बुजून एक लोकांचं काहीतरी एक आपल्या वाढदिवसानिमित्त एक काहीतरी सत्कर्म करता येईल आणि त्यांचा आशीर्वाद मिळेल अशा भूमिकेतनं आज हे काम इथे चालू आहे। ते केवळ आणि त्याला सर्व श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना राहील, ते सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि त्यांचंच सर्व हे कार्य आहे, आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या या बळामुळे एक चांगल्या प्रकारचा हा उपक्रम इथे या ठिकाणी होतो आहे आणि लोक जे भेटत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांची काहीतरी एक समस्या सुटते, एक त्यांचं काहीतरी काम होतं आहे हा त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला एक बघायला मिळतं आहे आणि याचा मला आनंद वाटतो आहे। महाराष्ट्र ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री शरद राव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात टॅक्सी व रिक्षांचा संप पुकारलाय, परंतु कुळगाव बदलापूर शहरात रिक्षा बंद राहणार नाही अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष अविनाश खिल्लारे यांनी व्यक्त केली आहे। 21, 22, 23 रोजी जो महाराष्ट्र बंद पुकारला आहे त्यामध्ये ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघ हा सामील होणार नाही आहे, त्यामुळे बदलापूरमधील सर्व रिक्षा सुरळीत चालू राहतील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। हेंद्रेपाडा येथील श्री साईश्याम देवस्थान आयोजित दहीहंडी उत्सवात 55,555 रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। प्रथम पारितोषिक 15,000 रुपये व चषक देण्यात येईल अशी माहिती श्री साईश्याम देवस्थानचे अध्यक्ष व आयोजक श्री राजेंद्र घोरपडे यांनी दिली।